नमस्कार मित्रांनो, खूप दिवसानंतर तुमचं यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. नुकतंच आयोगाने राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 ची फायनल आन्सर की अपलोड केलेली आहे. तुम्ही आमच्या चॅनलवर जाऊन ती बघू शकता. तर या दृष्टीने आज आपण हा व्हिडिओ घेतो आहे. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कोणकोणते प्रश्न आयोगाने कॅन्सल केलेत आणि कोणकोणते क्वेश्चनचे आन्सर चेंज केलेले आहेत. जर आपण बघितलं तर आपण GS 1 पासून तर इंग्लिश आणि मराठी हे पण सगळे पेपर आपण घेणार आहोत. यामध्ये जर आपण बघितलं तर कॅन्सल क्वेश्चन आहेत 8 आणि चेंज झालेले जे क्वेश्चन्स आहेत ते आहेत 9. म्हणजे असे जवळपास 17 प्रश्नांचा इथे काय झालेला आहे, बदल झालेला आहे. 17 प्रश्नांचा बदल होणं म्हणजे फार मोठी गोष्ट असते आणि दरवर्षीप्रमाणे आयोग काही प्रश्न कॅन्सल करतो, काही प्रश्न चेंज करतो. विद्यार्थी मित्र हे आपले ऑब्जेक्शन टाकत असतात आणि त्या ऑब्जेक्शननुसार आयोग याच्यामध्ये चेंजेस करत असतो. जानेवारी महिन्यामध्ये हा पेपर झाला होता. तब्बल 5 महिन्यानंतर आन्सर की आलेली आहे आणि येत्या 10-12 दिवसामध्ये याचा निकालही लागून जाईल. तर आता आपण स्टेप बाय स्टेप बघूयात की GS 1 आपण सर्वप्रथम घेतो आहे. GS 1 आपण बघतो आहे. आपण हे जे सगळे पेपरचे जे प्रश्न आहेत ते सगळे सेट एचे बघणार आहोत. तर GS 1 सेट ए मधला 81 नंबरचा प्रश्न आपण सध्या बघतो आहे. 81 नंबरचा प्रश्न आपण बघतो आहे GS 1 सेट ए. तर बघा, प्रश्न काय होता की खालीलपैकी बरोबर विधान आपल्याला सांगायचं होतं आणि हा प्रश्न होता डीआरडीओ. पहिलं ऑप्शन आहे, DRDOची स्थापना 1958 मजबूत स्वदेशी तंत्रज्ञानाचा पाया विकसित करण्याच्या उद्देशाने करण्यात आली. म्हणजे इथे DRDOची स्थापना दिलेली आहे 1958. जर इथे DRDOची स्थापना बघितली तर हे पहिले विधान काय इथे बरोबर आहे. DRDOमध्ये ग्रेड बी शास्त्रज्ञाचा पगार ग्रेड जी शास्त्रज्ञापेक्षा कमी असतो. त्यामध्ये एक ग्रेडिंग असते. ग्रेडिंग जर बघितली आपण बीपासून स्टार्ट होते ती BCDEF then G H and DS आणि मग नंतर पुढे डायरेक्टर. अशा पद्धतीने ही अशी रचना असते. बी म्हणजे सर्वात कमी पगार, इथे कमी पगार आहे आणि इथे म्हणजे सर्वात जास्त पगार. अशा पद्धतीने हे हा क्रम असतो. तर या क्रमामध्ये आपल्याला काय विचारलं आहे, ग्रेड बी आणि ग्रेड जी. तर यामध्ये जे ग्रेड जीवाले जे शास्त्रज्ञ असतात त्यांचा पगार कसा असतो, जास्त असतो ग्रेड बीपेक्षा. म्हणजे DRDOमध्ये ग्रेड बी शास्त्रज्ञाचा पगार ग्रेड जी शास्त्रज्ञापेक्षा कमी आहे. हे विधान काय इथे बरोबर आहे. त्यानंतर DRDOने तेजस या लढाऊ विमानासाठी ब्रेक पॅराशूट विकसित केले. तर यस, हे विधानही बरोबर आहे. आता हे जर बघितलं आपण यामध्ये तर एक इन्स्टिट्यूट आहे DRDOच्या अंतर्गतच येते ती ADRDE. यालाच आपण म्हणतो एरियल डिलिव्हरी रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिश्ड. आणि ही जी ADRDE आहे ही कशाच्या अंतर्गत काम करते, DRDOच्याच अंतर्गत काम करत असते. म्हणजे सी विधान पण इथं काय पाहिजे, बरोबर पाहिजे. हे जे ब्ल्यू कलरच्या अक्षरात आपण गोल करून दाखवलेलं आहे, या ब्ल्यू कलरच्या अक्षरामधलं जे ऑप्शन आहे ते फर्स्ट आन्सर केनुसार आयोगाने उत्तर दिलेलं आहे. पण याचं आता जर बघितलं तर आयोगाने हा जो क्वेश्चन हा कॅन्सल केलेला आहे. बघा, हा क्वेश्चन काय केलेला आहे, कॅन्सल केलेला आहे. का कॅन्सल केला, कारण की इथं ऑप्शन काय पाहिजे होतं, वरीलपैकी सर्व हा ऑप्शन इथे असायला हवा होता तर हा प्रश्न बरोबर आला असता. त्यामुळे हा प्रश्न कॅन्सल झालेला आहे. फर्स्ट आन्सर केनुसार 1 नंबर याचं उत्तर होतं. तर GS 1मध्ये फक्त आयोगाने एकच क्वेश्चन कॅन्सल केलेला आहे आणि GS 1मध्ये कोणताही प्रश्न चेंज झालेला नाही आहे, फक्त कॅन्सल झालेला आहे. आता आपण जाऊयात GS 2कडे. GS 2मध्ये फार मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे. आता आपण GS 2चे क्वेश्चन बघतो आहे. GS 2मध्ये जर बघितलं टोटल तर 5 प्रश्न हे कॅन्सल झालेले आहेत आणि एका प्रश्नाचं जे उत्तर आहे ते चेंज झालेलं आहे.
ठीक आहे, जी एस टूमध्ये हा बदल असणार आहे. आता जी एस टूमधला आपण पहिला प्रश्न घेऊ. ए सेटच असणार आहे आपण. 35 नंबरचा क्वेश्चन आपण बघतो आहे. जे ब्ल्यू कलरचा आहे हा ऑप्शन, हा फर्स्ट आन्सर कीनुसार आयोगाने दिलेला आहे आणि हा क्वेश्चन जो आहे आयोगाने कॅन्सल केलेला आहे. ठीक आहे, बघूयात आपण याचं एक्सप्लेनेशन. अनुसूची 1 संदर्भात मूळ संविधानातील भारतीय प्रदेशाच्या तरतुदी संदर्भात पुढीलपैकी कोणतं विधान योग्य आहे? तर बघा, आपल्याला बेसिक नॉलेज आहेच आता पॉलिटीचं, त्यानुसार आपण बघूयात की मूळ भारतीय संविधानात राज्याचे वर्गीकरण ए बी सी या 3 गटामध्ये करण्यात आलं होतं, तर हे चूक आहे. 4 गटामध्ये ते करण्यात आलं होतं, 4 गटात ए बी सी आणि डी, त्याच्यामुळे पहिलं विधान चुकलं. चौथ्या ड गटात 2 प्रदेशांचा समावेश होता, 2 नव्हतं तर 1 गटाचा समावेश होता आणि ते कोणतं होतं? अंदमान आणि निकोबार होतं. ठीक आहे, त्यामुळे बी नंबरचं विधान हे चुकलं. ड गटामध्ये जम्मू काश्मीरचा समावेश होता, तर हेही चुकलेलं आहे. जम्मू काश्मीरचा याच्यामध्ये समावेश नव्हता, तर अंदमान निकोबारचा समावेश होता. म्हणजे इथं उत्तर काय असायला होतं? यापैकी नाही, यापैकी नाही, हे ऑप्शन नाही आहे. त्यामुळे आयोगाने हा काय केलेला प्रश्न कॅन्सल केलेला आहे. फर्स्ट आन्सर कीनुसार 2 नंबर उत्तर दिलं होतं, पण हा क्वेश्चन काय झालेला आहे? कॅन्सल झालेला आहे. 40 नंबरचा प्रश्न आपण बघतो आहे, सेट एमधला. हा प्रश्न फार इंटरेस्टिंग आहे, एकदम काळजीपूर्वक बघा. अयोग्य विधान आपल्याला सांगितलेलं आहे. फर्स्ट आन्सर कीनुसार 4 नंबर उत्तर दिलेलं आहे. बघूयात आता. भारतीय वृत्तपत्र परिषदेची प्रथमतः स्थापना 4 जुलै 1966 झाली. आता बघा, इथे परिषद आणि आयोग हा वेगवेगळे कन्सेप्ट आहे. आयोग हे वेगळं आहे आणि परिषद ही वेगळी आहे. परिषदेची स्थापना ही आधी झालेली आहे आणि त्यानंतर जर बघितलं आपण, सॉरी, आयोगाची स्थापना आधी झालेली आहे आणि त्या आयोगाच्या नंतर परिषदेची स्थापना झालेली, म्हणजे काउन्सिलची जी स्थापना आहे, प्रेस काउन्सिल, ही नंतर झालेली आहे आणि प्रेस कमिशन जे ते आधी स्थापन झालेलं होतं. हा डिफरन्स तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती पाहिजे. तर बघूयात आपण. आता जो कमिशन आहे, आपण थोडी एक्स्ट्रा माहिती घेऊ, मग नंतर प्रश्नावर येऊ. जर कमिशन आपण बघितलं तर या कमिशनची स्थापना झाली होती 1952 आणि या कमिशननी अहवाल दिला होता 1954, अहवाल दिला होता 1954, आणि त्यानंतर या कमिशनचे जे अध्यक्ष होते ते होते जी एस राज्याध्यक्ष, हे याचे काय होते? अध्यक्ष होते. हा आयोगाबद्दल बघितलं. या आयोगाच्या नंतर मग एक अधिनियम तयार करण्यात आला, एक ॲक्ट करण्यात आला या प्रेस काउन्सिलला एक वैधानिक दर्जा देण्यासाठी, आणि तो ॲक्ट करण्यात आला होता 1978. ही तारीख, हा जो वर्ष आहे तो फार महत्त्वाचा आहे, 1978. त्यानंतर पहिलं जर काउन्सिल आपण बघितलं तर पहिल्या काउन्सिलचे जे अध्यक्ष होते ते मुधोळकर होते, मुधोळकर, 1966 ते 1968 या कालावधीमध्ये. आणि आपल्याला माहिती आहे की स्थापना कधी आलेली आहे परिषदेची? 4 जुलै 1966, म्हणजे पहिलं विधान हे बरोबर असणार आहे. बघा, इथे परिषदेचे पहिले अध्यक्ष कोण होते? मुधोळकर होते. आपण आत्ता बघितलं परिषदेचे 2 नंबरचं पण विधान बरोबर असणार आहे. आता इथे 3 नंबर आणि 4 नंबरमध्ये थोडं डिफिकल्टी आहे. बघूयात आपण. पहिला वर्तमानपत्र आयोग 1954 स्थापन झाला का? तर नाही, 1952 तो स्थापन झालेला आहे. 54 त्याने अहवाल दिला होता, रिपोर्ट दिला होता, त्याच्यामुळे 3 नंबरचं विधान चुकीचं ठरतं. आणि हा जो अधिनियम आहे कधी झालेला आहे, वर्तमानपत्र परिषदेचा अधिनियम 1978 झालेला आहे, त्यामुळे 4 नंबरचं पण विधान चुकीचं आहे. त्यामुळे 2 विधान याच्यामध्ये चुकीचं ठरत आहेत, त्याच्यामुळे हा क्वेश्चन आयोगाने काय केलेला आहे? कॅन्सल केलेला आहे. पुढचा प्रश्न बघूयात. 50 नंबरचा प्रश्न, याचं फर्स्ट आन्सर कीनुसार 3 नंबर उत्तर आहे. आयोगाने हा क्वेश्चन कॅन्सल केलेला आहे. याचं आपण एक्सप्लेनेशन बघूयात. स्वयं हे भारत सरकारद्वारे विकसित केलेले एक राष्ट्रीय मूकचे पोर्टल आहे. तर मूक म्हणजे काय? तर मूकचा लॉंग फॉर्म होतो मॅसिव ओपन ऑनलाईन कोर्सेस. हा जगातला सर्वात मोठा प्रोग्राम आहे की ज्या थ्रू फ्रीमध्ये हे ऑनलाईन शिक्षण प्रोव्हाइड केलं जातं. तर भारत सरकारचा आहे का हा? तर यस, पहिलं विधान बरोबर आहे. स्वयं अंतर्गत 7 राष्ट्रीय समन्वयकांची नियुक्ती करण्यात आली आहे, म्हणजे 7 नॅशनल कोऑर्डिनेटर्स याच्यासोबत काम करतात. तर 7 नसून इथं काय पाहिजे होतं? 9 पाहिजे होतं, त्याच्यामुळे हे 2 नंबरचं विधान चुकलेलं आहे. इथं 9 राष्ट्रीय समन्वयकांची नियुक्ती करण्यात येते, त्यामुळे फॅक्च्युअल प्रश्न होता, 2 नंबर चुकलेला आहे.
त्यानंतर NPTEL ऑनलाईन प्रमाणपत्र अभ्यासक्रम हे स्वयं अभ्यासक्रमापेक्षा वेगळे असते का? तर नाही, हे दोघं कसे असतात? सेम असतात. त्यामुळे 2 नंबर पण चुकले, 3 नंबर पण चुकले, आपल्याला अयोग्य विधान सांगितलेले. आणि NPTEL हे स्वयं अभियांत्रिकीसाठी अधिकृत राष्ट्रीय समन्वयक म्हणून काम करतं. आपल्याला माहिती आहे की NPTEL हे तुम्ही जर इंजिनिअरिंग केलेलं असेल तर तुमच्या कॉलेजेसमध्ये हे NPTEL चे कोर्सेस तुम्हाला प्रोव्हाइड करून दिलेले असतील. तर अभियांत्रिकीसाठी हे NPTEL कोर्स असतो. तर 4 नंबरचं विधान काय असणार इथे? बरोबर असणार आहे. म्हणजे या क्वेश्चनमध्ये 2 आणि 3 नंबरचं जे काही ऑप्शन आहे ते दोन्ही पण काय चुकीचे ठरतात. म्हणून हा आयोगाने काय केलेला क्वेश्चन कॅन्सल केलेला आहे. पुढच्या प्रश्नावर जाऊयात. आता आपल्याला विचारलेलं आहे निवडणूक सुधारणा समिती. पण यामध्ये ज्या 2 समित्या आहेत त्या थोड्या वेगळ्या कामासाठीच्या आहेत. निवडणूक सुधारणा समित्या नाहीत त्या. तर बघूयात आपण हा प्रश्न का कॅन्सल केला आहे. 68 नंबरचा प्रश्न, तारकुंडे समिती 1974 पाहिजे होती त्यामुळे हा ऑप्शन चुकला. दिनेश गोस्वामी समिती 1990 बरोबर आहे. आणि वांचू समिती जर आपण बघितली तर वांचू समितीची जी तारीख आहे ती 1970 पाहिजे. आणि ही समिती होती डायरेक्ट टॅक्ससाठी, त्यामुळे हे चुकलेलं आहे. त्यानंतर संथानाम समिती जर आपण बघितली तर 1964 नसून इथे 1962 हा पर्याय पाहिजे होता, त्याच्यामुळे 1 नंबर पण चुकलं. म्हणजे याच्यामध्ये ऑप्शन काय पाहिजे होता आपल्याला? अ, ब आणि ड. ऑप्शन इथं कुठेच दिसत नाही आहे, त्याच्यामुळे हा क्वेश्चन आयोगाने काय केलेला आहे? कॅन्सल केलेला आहे. वेबरच्या नोकरशाहीच्या मॉडेलमध्ये खालीलपैकी कोणते घटक समाविष्ट होतात? फर्स्ट आन्सर कीनुसार ऑल ऑफ द अब उत्तर दिलेलं आहे, पण याचं उत्तर काय दिलेलं आहे आयोगाने फायनल आन्सर कीने? ए, बी आणि सी. म्हणजे डीला काय नाही घेतलं त्यांनी, की सामाजिक स्तर, लोक नियोजनामध्ये सामाजिक स्तर नसतो हे असं वेबरने सांगितलेलं होतं. फक्त पहिले जे 3 नियम आहेत किंवा 3 ऑप्शन आहेत तेच फक्त वेबरच्या नोकरशाहीमध्ये सांगितलेले होते. यामध्ये जास्त काही एक्सप्लेनेशनची गरज नाही वाटत. पुढे 119 नंबरचा प्रश्न हा बघतोय आपण, शेवटचा प्रश्न आहे GS2 मधला. महाराष्ट्रातील महानगरपालिकेचे 4 गटात वर्गीकरण केले जाते, ते आहे अ, ब, क आणि ड. तर हे विधान चुकीचं आहे, कारण की याच्यामध्ये अ प्लस किंवा त्याला ए प्लस कॅटेगरी असं म्हणतो ते पण असतं, त्याच्यामध्ये BMCचा समावेश होतो. ठीक आहे, त्याच्यामुळे पहिलं विधान चुकलं. त्यानंतर नागपूर, पुणे, ठाणे, नाशिक, पिंपरी चिंचवड या अ वर्ग दर्जाच्या काय आहेत? महानगरपालिका आहे असं ते म्हणत आहेत. पण जर इथे बघितलं आपण तर ठाणे, त्यानंतर पिंपरी आणि नाशिक या ज्या महानगरपालिका या ब गटाच्या आहेत, त्याच्यामुळे 2 नंबरचं विधान पण इथं चुकलेलं आहे. आणि नुकतेच महाराष्ट्र शासनाने जालना नगर परिषदेचे श्रेणीवाढ करून त्याला काय कशात रूपांतर केलेलं आहे? महानगरपालिकेत. हे विधान बरोबर आहे, फक्त क विधान बरोबर पाहिजे असं इथं कोणतंच ऑप्शन नाही दिसत आहे. म्हणून आयोगाने हा क्वेश्चन कॅन्सल केलेला आहे फायनल आन्सर कीनुसार. चला आता पुढचे जे प्रश्न आपण बघतो आहे ते GS3चे बघणार आहोत. GS3मध्ये एकही क्वेश्चन कॅन्सल झालेला नाही आहे, पण 4 क्वेश्चनचे उत्तरं चेंज करण्यात आलेले आहे. चेंजेस किती आहेत? तर 4 आहेत आणि कॅन्सल एकही क्वेश्चन नाही आहे. चला आपण बघूयात आता स्टेप बाय स्टेप. GS3चा हा 9 नंबरचा प्रश्न आहे, सेट A मधला. प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजनेचे आरोग्य देखभाल सेवा उपलब्ध होण्यासाठी प्रादेशिक असमतोल सुधारण्याचे ध्येय आहे, या योजनेसंबंधी आपल्याला बरोबर विधानं सांगायची आहेत. केंद्र शासनाने 22 नवे एम्सची घोषणा केली, त्यापैकी 6 कार्यरत असून इतर पूर्णत्वाचा विभिन्न टप्प्यावर आहे. तर पहिलं जर विधान आपण बघितलं तर हे बरोबर आहे. त्यानंतर 75 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची दर्जोन्नती म्हणजे अपग्रेडेशन करून ते 8 टप्प्यात पूर्ण केले जाईल, तर हे विधान इथं चुकीचं ठरतं, कारण की याचे जर टप्पे आपण बघितले त्यांच्या वेबसाईटवर दिलेले आहे ऑलरेडी. पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा, त्यानंतर 4th आणि 5th A आणि 5th B अशा पद्धतीने 1, 2, 3, 4, 5 आणि 6 या 6 टप्प्यात तो पूर्ण होणार आहे, त्यामुळे ब नंबरचा ऑप्शन इथं चुकतं आहे. आणि आरोग्य पायाभूत सुविधा आणि विशेष केंद्रित आघात दुखापत केंद्राचे बांधकाम उपकरणे आणि इत्यादी केंद्र आणि राज्य शासनाचा जो वाटा असणार आहे तो 60-40 असणार आहे. तर हे विधान इथं काय ठरते? बरोबर ठरते. त्यामुळे आपल्याला इथं उत्तर जर बघितलं ते तर उत्तर असायला हवं होतं. आपल्याला काय विचारलेलं? बरोबर विधान विचारलेलं आहे.
अ आणि सी हे बरोबर पाहिजे, त्याच्यामुळे त्यांनी आयोगाने उत्तर काय दिलेलं इथे 3 नंबर दिलेले. फक्त विधान कोणतं चुकलं इथे, बी नंबरचं विधान चुकलेले. फर्स्ट आन्सरकीनुसार 2 नंबर उत्तर होतं. ही जी योजना आहे प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजना, ही चांगल्या पद्धतीने तुम्ही करून ठेवा, ही फार महत्त्वाची योजना आहे. त्यानंतर खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. सामान्य परिस्थितीमध्ये 1050 मुलगे असे लिंग गुणोत्तर असले पाहिजे सामान्य परिस्थितीमध्ये असं म्हणता येते. तर आपण जर 56 बघितलं तर पहिले विधान हे बरोबर आहे. त्यानंतर स्त्री पुरुष लिंग गुणोत्तर हे 1961 941 होते आणि 2011 हे प्रमाण 914 खाली आले. तर इथे जर आपण बघितलं तर फॅक्च्युअल डेटा असणारे हा, तर यामध्ये आपण इथं लिहूयात की 1951 946 होतं लिंग गुणोत्तर, 1961 941 होतं आणि 2011 943 होतं. ठीक आहे, इथे काय म्हणताय 914 म्हणताय, इथे काय म्हणताय 941. म्हणजे हा जो आकडा आहे 1961 तो बरोबर आहे, पण 2011 आकडा चुकलेला आहे, त्याच्यामुळे 2 नंबरचं जे विधान आहे ते चुकीचं आहे. गर्भलिंग निदान चाचणीमुळे लिंग गुणोत्तरावर परिणाम होतो, यस हे बरोबर असणार आहे. त्यामुळे याचं उत्तर काय दिलं आयोगाने, माता ए आणि सी बरोबर. पुढे जाऊयात. दिव्यांगजनाच्या हक्कावरील संयुक्त राष्ट्र परिषद 2006 नुसार प्रत्येक राष्ट्र सदस्यावर कोणते उत्तरदायित्व आहे. पहिलं ऑप्शन, परिषदेच्या तरतुदीची अंमलबजावणी करणे, देशांच्या कायद्यांची परिषदेबाबत सुसंगती, राष्ट्राचा अहवाल तयार करणे, दिव्यांगजनाचे हक्क त्यांना मिळवून देण्यास मदत करणे. तर ड नंबरचं पण विधान याच्यामध्ये यायला हवं. फर्स्ट आन्सरकीनुसार आयोगाने अ ब क उत्तर दिलं होतं, पण ड नंबरचं पण विधान त्याच्यामध्ये इन्क्लूड करायला हवं, म्हणून आयोगाने याचं उत्तर काय दिलं, वरीलपैकी सर्व. आता शेवटचा प्रश्न आहे GS3 मधला. भारतात गैरसरकारी संघटना म्हणजे आपण त्यांना NGO असं म्हणतो, त्यांची भूमिका काय याबद्दल प्रश्न विचारलेला आहे. तर पहिलं उत्तर जर बघितलं फर्स्ट आन्सरकीनुसार तर अ ब क होतं आणि फायनल आन्सरकीनुसार ऑल ऑफ द अबव दिलेलं आहे. तुम्ही जर नोटीस केलं असेल तर GS3 मध्ये मॅक्झिमम जे उत्तर असतात ते ऑल ऑफ द अबो असण्याची टेंडन्सी जास्त असते. सर्वाधिक असुरक्षित अशा समाज घटकांपर्यंत त्या पोहोचतात. आरोग्य हे सगळे विधान बरोबर आहे, पण डायरेक्टली ड नंबरचं विधान बघू. समाजातील असुरक्षित घटकांच्या प्रश्नांकडे लक्ष आकर्षित करू शकतात, तसेच परदेशातून मदत निधी मिळवू शकतात. तर NGO हे परदेशातून पण काय करतात, फंड घेत असतात, त्यांना निधी उपलब्ध होत असतो. त्याच्यामुळे 2 नंबरचं उत्तर इथे बरोबर असणार आहे. आता आपण बघतो आहे GS4 चे प्रश्न. GS4 मध्ये जर बघितलं तर टोटल 2 क्वेश्चन कॅन्सल झालेत आणि 2 क्वेश्चनचे उत्तर चेंज करण्यात आलेले आहेत. पहिला प्रश्न बघतो आहे आपण 64 नंबरचा. यामध्ये हा क्वेश्चन आयोगाने कॅन्सल केलेला आहे. का कॅन्सल केला तो बघूयात. 2018 RBI स्थायी ठेव सुविधा सुरू केली. तर ही जी काही फॅसिलिटी आहे, स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी, ही आयोगाने केव्हा आणली होती, तर 8 एप्रिल 2022 ही RBI आणली होती. 8 एप्रिल 2022, त्याच्यामुळे पहिलं विधान काय ठरतं इथं, चुकीचं ठरतं. बँकेंच्या सुट्ट्या वगळता आठवड्यातील सर्व दिवस ही जी स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी सुविधा असणार आहे ती उपलब्ध असणार आहे. आपल्याला इथं चुकीचं विधान सांगितलेलं आहे, त्याच्यामुळे जर आपण बघितलं तर अचुकीचं पाहिजे, अचुकीचं इथं आहेच. आणि इथं जर बघितलं बँकेंच्या सुट्ट्या वगळता सर्व दिवस स्थायी ठेव सुविधा उपलब्ध असेल. आणि पुढे आहे स्थायी ठेव सुविधा ही लवचिक दर रिव्हर्स रेपोच्या ऐवजी असेल. त्यामध्ये जर बघितलं तर सर्व विधान हे तर चुकीचं पाहिजे होते, त्याच्यामुळे हा क्वेश्चन इथे कॅन्सल करण्यात आलेला आहे. मुंबई नागपूर समृद्धी कॉरिडॉर, आता हा खूप एकदम डीपमध्ये प्रश्न विचारला आयोगाने. तर याचं उत्तर जर बघितलं तर इथे 354 जे काही खेडी आहे त्याच्याऐवजी काय पाहिजे होतं, 392 villages. हे तुम्हाला गुगलवर भेटून जाईल, त्याच्यामुळे हा ऑप्शन कुठंच नाही आहे, त्याच्यामुळे हा क्वेश्चन कॅन्सल झाला आहे. निर्यात प्रोत्साहनासाठी भारतीय निर्यातदारांना भारत सरकारकडून डॅश हे प्रोत्साहन दिले जाते. तर रोख मदत, कर प्रतिग्रह, आयात लाभ, इम्पोर्ट इंटायटलमेंट, ड्युटी ड्रॉबॅक्स आणि कॅश असिस्टंट. कॅश असिस्टंट दिलं जात नाही, बाकी सगळं दिलं जातं. त्याच्यामुळे याचं उत्तर असणार बी आणि सी. फर्स्ट आन्सरकीनुसार वरीलपैकी सर्व होतं, हे दोन्ही त्याच्यामध्ये असले पाहिजे. त्यानंतर 125 नंबरचा शेवटचा क्वेश्चन आहे GS4 चा. तर DHTML
इज कॉम्बिनेशन ऑफ डॅट डॅश अँड डॅट डॅश. तर याचं उत्तर जर बघितलं तर हा जो DHTML आहे, DHTML याचं कॉम्बिनेशन होत असतं HTML सोबत पण, CSS सोबत पण, त्यानंतर जावा स्क्रिप्ट आणि DOM या सगळ्यांसोबत त्याचं काय होत असतं, कॉम्बिनेशन होत असतं. त्यामुळे असा ऑप्शन इथं कुठेच नाही आहे, त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, यापैकी नाही. ठीक आहे, त्यानंतर मराठीचे चेंजेस बघूयात. इंग्लिश आणि मराठीच्या पेपरमध्ये फक्त दोन चेंज झालेले आहेत, दोन क्वेश्चन आयोगाने चेंज केलेले आहेत, कॅन्सल केलेले नाही आहेत. त्यातला मराठीचा आपण बघूयात की विरामचिन्हाचा जो प्रश्न होता एक नंबरचा सेट एमधला मराठी, तर पहिलं विधान हे काय पाहिजे होतं, इथे चुकीचं पाहिजे होतं, कारण की जयंत म्हणाला त्यानंतर हे वाक्य असायला हवं होतं, इथे कॉमा वगैरे देऊन मग हे वाक्य तसं तसं याच्या पुढे पाहिजे होतं. पण इथे काय केलं त्यांनी, या याच्या दुहेरी अवतरणच्या नंतर त्यांनी जयंत म्हणाला असं टाकलेलं आहे, त्याच्यामुळे ए नंबर काय व्हायला पाहिजे होतं, ते चुकीचं असायला हवं होतं. त्याच्यामुळे हा ऑप्शन कोणता यायला पाहिजे, मग बी नंबर, दोन नंबरचा, बी आणि सी बरोबर असणार आहे आणि एक नंबरमध्ये चूक असणार आहे. आणि फर्स्ट आन्सरकीनुसार तीन नंबर दिलं होतं आयोगाने उत्तर. त्यानंतर इंग्लिशचा जर क्वेश्चन बघितला तर इनडायरेक्ट स्पीचवर हा प्रश्न होता, द मॅजिशियन सेड टू द बॉय मेक हॅस्ट अँड गिव मी द लॅम्प असा प्रश्न होता. तर यामध्ये जो काही मॅजिशियन आहे तो बॉयला काय करतो आहे, कमांड देतो आहे, त्यामुळे इथे कमांड हा शब्द पाहिजे होता. इथे जर वापरलेलं आहे बघा चार नंबरच्या ऑप्शनमध्ये, द मॅजिशियन टू द बॉय इतकंच वापरलेलं आहे, त्याच्यामुळे कमांडेड हा शब्द इथे नव्हता, त्याच्यामुळे दोन नंबर इथं आयोगाने उत्तर दिलेलं आहे फायनल आन्सरकीनुसार. तर बघा मित्रांनो, अशा पद्धतीने आपण हे सगळं एक्सप्लेनेशन घेतलं, ते एकदम मायनर मायनर चेंजेस आयोगाने केलेले होते यामध्ये. तुम्ही जसं ऑब्जेक्शन टाकतात त्यानुसार आयोगाच्यावर निर्णय घेत असतो. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. यापुढेही आपण असे नवनवीन व्हिडिओ घेऊन येणारच आहोत. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.